निरगुडसर येथील आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच आंबेगाव तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी निरगुडसर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केला. एकमेकांना पेढे वाटून आनंदही यावेळेस व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वळसे पाटील यांच्याकडे संयमी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. अतिशय शांत आणि सोज्वळ असलेल्या वळसे पाटील यांनी आपल्या तालुक्यात विकास कामे केली. त्यांचा उपयोग तालुक्याच्या आणि राज्याच्या विकास कामांना नक्कीच होणार आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे, आज 24 तास, आंबेगाव.